फाइव स्टार रेस्टॉरंट मध्ये जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे का? अनलिमिटेड फूड ऑप्शन्सच्या शोधात आहात का? बुफे तुम्हाला आवडतो का? व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये प्रचंड असे जेवणाचे ऑप्शन्स तुम्हाला हवे आहेत का? प्रचंड प्रमाणात तुम्ही फूडी आहात का? तर हे सर्व गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, ज्या ठिकाणी खाण्याचे भन्नाट असे ऑप्शन्स, स्टार्टर्स, चॅट, लाईव्ह काउंटर, त्यापासून ते डेझर्टपर्यंत असे अनेक ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील। त्यासाठी व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की पहा। फॉर माय फूडी फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स, मी आली आहे बालाजी सरोवर या ठिकाणी, सोलापुरातील एकमेव फाइव स्टार रेस्टॉरंट। इथे संडेला स्पेशल बुफे असतो, तो आज मी ट्राय करणार आहे। बालाजी सरोवर यांचं स्पेशल जे आहे स्प्लॅशिंग संडे ब्रंच असतं। यामध्ये अनलिमिटेड मॉकटेल, स्लॅविश बफे, किड्स ॲक्टिव्हिटी आणि स्विमिंग ह्या सर्व गोष्टी आहेत। ते 1 to 99 इन्क्लुडिंग टॅक्सेस 12 to 4 हे एव्हरी संडे तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत ते करायला मिळणार आहेत। हा आहे स्विमिंग पूलचा एरिया। तुम्ही संडे स्पेशल ब्रंच ज्यावेळेस घेता त्या ठिकाणी तुमचा बफे एन्जॉय झाल्यानंतर या ठिकाणी येऊन तुम्ही मस्तपैकी असं स्विमिंग करू शकता आणि अनलिमिटेड मॉकटेल्स देखील एन्जॉय करू शकता। जी सरोवरच्या यांच्या संडे स्पेशल ब्रंचमध्ये स्टार्टर्सपासून ते मेन कोर्सपर्यंत विविध प्रकारचे फूडचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ते मी आता ट्राय करणार आहे। जेवणाची सुरुवात करताना स्पेशल चाट काउंटर जे आहे त्यामध्ये समोसा चाट मी ऑर्डर केलेले आहे, त्याबरोबरच या ठिकाणी लाईव्ह डोसा काउंटर देखील आहे आणि हे माझं जे आहे स्पेशल समोसा चाट। हे समोसा जे आहेत ना, मिनी समोसा आहेत, क्रिस्पी, थोडेसे तिखट, तांबट, गोड, चाटवालं फिलिंग यामध्ये तुम्हाला येतं। लाईव्ह डोसा काउंटर या ठिकाणी तुम्हाला मिळेल डोसा, बेसन चिला आणि एव्हरी वीक जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मेनू लाईव्ह काउंटरमध्ये असतात। आणि मी हा मागवलेला आहे स्पेशल मसाला डोसा। व्हरायटी ऑफ सलाड ऑप्शन्स या ठिकाणी आहेत आणि तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर हे सलाड ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करू शकता। हा ब्रोकोली आहे, त्याबरोबरच इथे हेल्दी ग्रीक सलाडचं देखील ऑप्शन आहे आणि इथे आहे मँगो ॲव्होकाडो कॅश्यू नट सलाड। जेवणाबरोबर बटर मिल्क तर पाहिजेच। पास्ता सलाड आणि या ठिकाणी आहे बार्बिक्यू पोटॅटो सलाड, कर्ड राईस, प्रसिद्ध आहे शेंगाची चटणी आणि भाकरीसाठी। तर बालाजी सरोवर सारख्या ठिकाणी देखील सोलापूरचे स्पेशल फूड जे आहे या ठिकाणी मिळतात, जसं की इथे शेंगा चटणी आहे, शेंगा पोळी आहे, त्याबरोबरच शेंगदाण्याचे विविध ऑप्शन्स आहेत, चटण्या देखील या ठिकाणी आहेत, त्याबरोबरच इथे भाकऱ्यांचे देखील ऑप्शन आहेत। तर माझ्या मते तर हे पहिलं फाईव्ह स्टार रेस्टॉरंट आहे ज्या ठिकाणी असल असं सोलापुरी फूड त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे। सोलापुरी फूड स्पेशल यामध्ये मी घेतलेली आहे ही शेंगाची पोळी, त्यावर मस्त असं तूप लावलेलं आहे। तुपाबरोबर गोडसर अशी स्पेशल सोलापुरी शेंगाची पोळी खूप मस्त अशी लागते। हा आहे सोलापुरी स्पेशल शेंगाचा लाडू। फूड म्हटलं की भाकरी आणि ही शेंगाची चटणी याला पर्याय नाही, त्यामुळे जर तुम्ही सोलापूर व्हिजिट करायला आला असताल आणि तुम्हाला ही टेस्ट हवी असेल तर बालाजीमध्ये देखील तुम्ही ही ट्राय करू शकता। असल अशी कडक भाकरी आणि तिखट धणधणीत अशी चटणी, मस्त। सोलापुरी स्पेशल फूड खाऊन झाल्यानंतर या ठिकाणी व्हरायटी ऑफ स्टार्टर्स ऑप्शन्स अवेलेबल आहे। या ठिकाणी जे आहे कॉर्न सूप आहे, त्याबरोबरच नॉनव्हेजमध्ये देखील सूप अवेलेबल आहे। जर तुम्हाला सूप आवडत असतील तर या ठिकाणी तुम्ही सूप जे आहे ते ट्राय करू शकता। पण मी सूप स्किप करते आणि त्याऐवजी हे जे स्टार्टर्सचे ऑप्शन्स आहेत ते घेते। हा आहे दाळ वडा आणि त्याबरोबरच इथे दिलेलं आहे गार्लिक ब्रेड आणि आंध्र चिकन। तर स्टार्टर्समध्ये व्हरायटी प्रचंड प्रमाणात आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे जे स्टार्टर्स आवडतात
ते सर्व स्टार्टर्स ट्राय करू शकता. आय एम फॉर अ स्टार्टर्स. स्टार्टर्समध्ये मी इतक्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. सुरुवात करूयात आपण मस्तपैकी अशा नूडल्सपासून. जे आहेत स्पायसी थोडेसे आहेत आणि ऑल ओवर टेस्ट इज गुड. आता त्यानंतर मी ट्राय करणार आहे हे स्पेशल स्प्रिंग रोल. मग त्याबरोबरच क्रिस्पी देखील आहेत हे स्प्रिंग रोल. त्यामधलं हे आपण स्टफिंग जे आहे पाहू शकतो. आणि इतकं सर्व जे खाणं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत पूर्णपणे अनलिमिटेड मिळणार आहेत आणि तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही ट्राय करू शकता. व्हेज नॉनव्हेज आणि फिशमध्ये या ठिकाणी ऑप्शन आहे. तर इथे फिशमध्ये त्यांनी हा जो आहे फिश दिलेला आहे. बोनलेस फिश मस्त अशी टेस्ट आहे याची. एक नंबर आहे. गार्लिक ब्रेड नॉनव्हेजमध्ये हे स्पेशल चिकन मस्त असं स्मूथ अँड माइल्ड अशी टेस्ट. नॉनव्हेज व्हेज तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मस्तपैकी इथे या आणि अनलिमिटेड संडे ब्रंच एन्जॉय करा. आहे क्रिस्पी चिकन. तुम्ही असं मस्त अशी क्रिस्पी चव आहे जशी. त्याबरोबर हे सर्व पदार्थ आहेत मला थोडेसे माइल्ड वाटले. इतके असे तिकड झणझणीत नाही आहेत बट ऑल ओवर ओके. हे आहे लाईव्ह काउंटर ज्यामध्ये तुम्हाला ऑमलेट आणि पास्ता यामध्ये विविध ऑप्शन्स मिळतील. आणि एव्हरी संडे यांचे लाईव्ह काउंटरचे जे ऑप्शन्स आहेत फूडचे ते चेंज होत असतात. तर यावेळेस पास्ता आणि ऑमलेट. टाइम फॉर अ पास्ता. यामध्ये मी रेड सॉस पास्ता आणि व्हाईट सॉस पास्ता हे दोन्ही पास्ता जे आहेत ते मागवलेले आहे. लाईव्ह काउंटरमध्ये तुम्हाला जसं हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही टेस्ट जी आहे ती करून घेऊ शकता. व्हाईट सॉस पास्ता जो आहे तो पूर्णपणे असा यामध्ये चीज घातलेला आहे. त्याबरोबर टॉपिंगमध्ये ऑलिव्ज आणि कॅप्सिकम या साऱ्या गोष्टी आहेत. आणि थोडीशी माइल्ड अशी याची चव आहे. मसाला ऑमलेट जो आहे मी मागवलेले यामध्ये कॅप्सिकम टमॅटो कॉरिएंडर ग्रीन चिली हे सर्व ऑप्शन्स जे आहेत ते टाकलेले. आणि ऑमलेटमध्ये तुम्हाला प्लेन ऑमलेट त्याबरोबर चीज ऑमलेट आणि मसाला ऑमलेट असे दोन तीन व्हरायटीचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जो हवा आहे त्या हिशोबाने ऑमलेट तुम्ही घेऊ शकता. मेन कोर्सची वेळ झालेली आहे. मेन कोर्समध्ये या ठिकाणी बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. यामध्ये आहे इंडियन स्टार्टरमध्ये पनीर पुदिना पनीर टिक्का त्याबरोबरच चिकन के कबाब हे दोन इंडियन स्टार्टर्स त्यांनी दिलेले आहेत. त्याबरोबरच इथं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत. हे आहे पालक पनीर त्याबरोबरच चिकन रस्सा आणि फिश करी आणि भरली वांगी आणि पिठलं जे आहे ते तुम्ही भाकरीसोबत देखील ट्राय करू शकता. तुम्हाला स्पेशल महाराष्ट्रीयन फूड आवडत असेल तर हे पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि इथे जे आहे व्हेज बिर्याणी त्याबरोबरच मटन बिर्याणी हे दोन ऑप्शन्स बिर्याणीमध्ये त्यांनी दिलेले आहेत. मेन कोर्सची वेळ झालेली आहे आणि मेन कोर्समध्ये इतक्या सारे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. पण याबरोबरच इंडियन स्टार्टरमध्ये त्यांनी जे दिलेलं आहे हे पनीर आहे. पनीर हे जे आहे पुदिन्याचं त्यामध्ये फ्लेवर जे आहे मॅरिनेशन केल्यामुळं आहे. त्याबरोबरच पनीर अगदी फ्रेश आहे. आणि त्यानंतर जे आहे नॉनव्हेजमध्ये त्यांनी दिलेलं आहे चिकन के कबाब आणि त्याला आपण ट्राय करणार आहे मिंट चटणीसोबत. अगदी गरम गरम आहे. वरची जी लेयर आहे ती थोडीशी क्रिस्पी वाटते आणि आतमधलं जे चिकन आहे थोडंसं स्पायसी पण आहे आणि माइल्ड असं मिक्स फ्लेवर वाटतं. ऑल ओवर दोन्ही स्टार्टर्स हे मस्त आहेत. आणि कोल्हापूरच्या स्पेशल कडक भाकरीसोबत मी ट्राय करणार आहे हे भरलं वांगं त्याबरोबरच पिठलं. तुम्हाला असेल महाराष्ट्रीयन जेवण जर आवडत असेल तर पिठलं भाकरी जे आहे एक नंबर असतं. झणझणीत असं पिठलं गरम गरम त्याबरोबरच अशी कडक भाकरी छान अशी लागते. याबरोबर तुम्ही ठेचा देखील चवीला घेऊ शकता. पिठलं ते यांचं थोडंसं माइंड आहे असं तिकट झणझणीत नाही आहे. आणि हे जे आहे भरलं वांगं आणि भरलं वांगं देखील भाकरीसोबत एक नंबर लागतं. आणि असे मस्तपैकी भरलं वांगं त्याबरोबर हा भरल्या वांग्याचा मसाला मस्त अशी चव आहे. भरलं वांगं मला जास्त आवडलं. थोडंसं जो स्पायसीनेस असतो तो मस्त आहे जसं आपण लग्नामध्ये वाहतो. एक नंबर झणझणीत असं वांगं.
तशी याची चव आहे. कोर्समध्ये हे जे आहे असॉर्टेड ब्रेडचे या ठिकाणी ऑप्शन्स आहे. यामध्ये रोटी, कुलचा, नान हे सर्व ऑप्शन्स मिळतील. त्याबरोबरच भाकरी आणि चपाती देखील या ठिकाणी आहे. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही असे गरमागरम रोटी, ब्रेड, चपाती, नान ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत मागून घेऊ शकता. कुलचा, लच्छा पराठा ह्या सर्व इथे ऑप्शन्समध्ये अवेलेबल आहेत. आत्ता मी ट्राय करते हे पालक पनीर. मस्त असं पराठ्यासोबत पालक पनीर एक नंबर लागतो. आणि त्याबरोबरच इथे नानचं देखील ऑप्शन आहे. या नानसोबत मी ट्राय करणार आहे चिकन. आणि चिकन जे आहे ते करीमध्ये पण आहे. एक नंबर असे सगळ्यांची चव आहे. टाईम फॉर अ राईस. राईसमध्ये या ठिकाणी व्हेज बिर्याणी, मटन बिर्याणी, त्याबरोबरचा सिंपल स्टीम राईस आणि येल्लो दाल तडका. तर तिन्ही ऑप्शन्स राईसमध्ये अवेलेबल आहेत. तर तिन्ही मी ट्राय करण्यासाठी थोडे थोडे घेतलेले आहेत. यामध्ये आहे बरेच सब्जी जे आहेत ते घातलेले आपण बघू शकतो की मटर आहे, गाजर आहे, व्हरायटी ऑफ ज्या सब्जीज आहेत त्यामध्ये मिक्स केलेले आहेत. ही आहे मटन बिर्याणी. आणि हे आहे येल्लो दाल तडका, त्याबरोबरच व्हाईट राईस. असं सिंपल तुम्हाला सर्व जेवण झाल्यानंतर हे ट्राय करायचं असेल किंवा लहान मुलांसाठी पण हे छान ऑप्शन आहे. डिनर अँड लंच तुम्हाला चहा कॉफी प्यायची सवय का? तर या ठिकाणी ऑप्शन आहे चहा आणि कॉफीचा. टाईम फॉर डेझर्ट. डेझर्टमध्ये इतके सारे जे आहेत ऑप्शन्स आहेत. आणि तुम्ही डेझर्ट लवर असाल तर पूर्ण जेवण झाल्यानंतर डेझर्टवर जो आहे नक्की ताव मारला पाहिजे. मस्तपैकी पोट भरून असं जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर वेळ असते डेझर्टची. आणि डेझर्टमध्ये येथे आपण पाहू शकतो की खूप सारे असे ऑप्शन्स आहेत. हाच तर मस्तपैकी ॲपल शेकचं जो आहे आपल्याला स्वीट पाहायला मिळतं. या ठिकाणी पेस्ट्रीमध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहे. यामध्ये आहे रेड वेल्वेट पेस्ट्री, त्याबरोबरच ब्लॅक करंट पेस्ट्री. स्वीट लवर्ससाठी ही पर्वणीच आहे की छानशी असे स्वीटचे ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि प्रत्येक वेळेस जो आहे ना स्वीटचे ऑप्शन एव्हरी वीक चेंज होत असतो. सर्व स्वीट ऑप्शन्स खूप मस्त आहेत स्वीट लवरसाठी. एक नंबर ऑप्शन्स आहेत. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. संडे स्पेशल ब्रंच जो आहे तो एक नंबर होता. आणि खूप अनलिमिटेड व्हेज आणि नॉनव्हेज हे याच्यावर मी ना मस्तपैकी असा ताव मारलेला आहे. आणि या ठिकाणी टाईम आहे आता मॉकटेलचा. मॉकटेल देखील जे आहे ते अनलिमिटेड आहे. आणि याच्यामध्ये बरेच व्हरायटी तुम्हाला अवेलेबल आहेत. तर तुम्हाला खवई आणि खादाड माझ्यासारखे असाल आणि तुम्हाला बुफे सिस्टीम खूप आवडत असेल आणि ॲट अ टाईम तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी ट्राय करायच्या असतील तर सोलापूरसारख्या ठिकाणी बालाजी सरोवरचं संडे ब्रंच जे आहे ते तुम्ही ट्राय करू शकता. त्याबरोबर मस्तपैकी जेवणाचा आस्वाद झाल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये छान देखील आराम करू शकता. तर स्पेशल बालाजी सरोवरचा हा बुफेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. तसंच टेस्टी ट्रॅव्हलरला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा अशाच फूड रिलेटेड व्हिडिओजसाठी.